नमस्कार, मी विक्रांत मनोरे जळगाव। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने डिजिटल लॉकर हे आपण अकाउंट क्रिएट करू आणि डिजिटल लॉकरमध्ये कशा पद्धतीने आपले डॉक्युमेंट जे काही आहेत ते आपल्याला अपलोड करता येतं याच्याविषयी आपण ह्या व्हिडिओद्वारे चर्चा करणार आहोत। साधारणतः 1-8 दिवसापूर्वी आपल्याला कल्पना असेल, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्याला ही सोय किंवा डिजिटल लॉकरबद्दलचं, डिजिटल इंडियाबद्दलचं जे पाऊल आहे किंवा डिजिटल इंडियाबद्दलचं जे काही त्यांचं मत आहे त्यामध्ये, त्याविषयी पण आपण टेलिव्हिजन किंवा वर्तमानपेपरमध्ये वाचलेलं आहे। तर कशा पद्धतीने आपण हे डिजिटल लॉकर कम्प्युटरमध्ये ओपन करणार आणि कसे आपले कागदपत्र या ठिकाणी अपलोड करणार या विषयीचा हा व्हिडिओ। पहिल्यांदा आपण गुगल वेबसाईट ओपन करूया सर्चसाठी आणि नंतर आपण इथे डिजिटल लॉकर असं सर्च करूया। आपण सर्च केल्यानंतर या ठिकाणी वेबसाईट आलेलं आहे बघा, डिजिटल लॉकर, याला आपण क्लिक करतो आहे। आपल्याला रजिस्टर करायला लागेल, आपण याला क्लिक करतो आहे। हे बघा, डिजिटल लॉकरबद्दलची माहिती ही वेबसाईट आपल्याला सांगते, डिजिटल इंडिया पॉवर टू एम्पावर। तर व्हॉट इज डिजिटल लॉकरबद्दलची माहिती, हाऊ डज डिजिटल लॉकर कशा पद्धतीने वर्क होतं किंवा हेल्प कशी आपल्याला मिळेल। तर डिजिटल लॉकर आपल्याला तिथे जर अकाउंट तयार करायचे असेल तर दोन विविध पद्धती दिलेल्या आहेत। मोबाईल च्या सहाय्याने सुद्धा आपण डिजिटल लॉकर ओपन करू शकतो, म्हणजे OTP म्हणतात त्याला, वन टाईम पासवर्ड आपल्या मोबाईलवर मिळेल। किंवा बायोमेट्रिक डिव्हाइसच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला डिजिटल लॉकर हे एक अकाउंट क्रिएट करता येईल। तर आपण साइन इन करतो आहे, इथे विविध प्रकारचे साइन इन दिलेले आहे आपल्या लक्षात येत असेल। साइन इन विथ आधार OTP, साइन इन विथ युझर नेम आणि साइन इन विथ सोशल मीडिया। म्हणजे इथे फार छानशी सोय आहे की आपलं फेसबुक किंवा गुगल प्लसवर जर अकाउंट असेल तर आपण परस्पर साइन करून त्या ठिकाणी जाऊ शकतो, अन्यथा मग आपल्याला आधार कार्डवरनं पण लिंक देऊन OTP मिळवता येऊ शकतो। तर मी आधार कार्ड नंबर ह्या ठिकाणी आपल्याला टाकायला लावलेला आहे आणि तो आधार कार्ड नंबर मी या ठिकाणी टाकत आहे। लेसन काय चालू आहे माहीत पडलं आपल्या, डिजिटल लॉकर डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांनी आपल्याला जी काही सोय करून दिली, फार छानशी सोय, फार कौतुकास्पद आहे आणि फार काही आपल्याला इझी होईल हे, कारण बऱ्याच वेळा आपल्या डॉक्युमेंट लॉस होतात। इथे मात्र ते डॉक्युमेंट सुरक्षित राहतील, क्लाउड सेव म्हटलं तरी काही हरकत नाही आणि आपल्याला जिथे जिथे कागदपत्र लागतील ते कागदपत्रांची आपल्याला परस्पर थेट लिंक पण देता येते। तर या ठिकाणी मी आधार कार्ड नंबर टाकला आणि इथे यूज फिंगरप्रिंट जर असेल माझ्याकडे तर ते करेन किंवा यूज OTP। तर प्लीज रजिस्टर विथ डिजिटल लॉकर। साइन अप करतोय आपण, साइन इन साठी ज्यांचे ऑलरेडी आहेत त्यांना, किंवा साइन अप ज्यांना नवीन क्रिएट करायचं असेल त्यांनी आपलं डिजिटल लॉकर अकाउंट रजिस्टर करता येईल। इथे आपण नंबर टाकूया। तर सुरुवातीचा जो काही स्क्रीन होता तो अशा युजरसाठी की ज्यांनी अगोदरच अकाउंट हे क्रिएट केलेलं आहे आणि त्यांना त्या अकाउंटमध्ये जाऊन काही
डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि आता मी हे जे काही साइन अप केलं हे नवीन रजिस्टरसाठी आहे, ज्याने अजून अकाउंट तयार केलेलं नाही आहे त्याला काय रजिस्ट्रेशन करायचं असेल ते। तर मी यूज OTP ला क्लिक करतो इथे, त्यांनी प्लीज वेट फॉर OTP, इट हॅज बीन सेंड टू द रजिस्टर मोबाईल आर ईमेल ॲड्रेस। हे बघा इथे मला OTP म्हणजे वन टाईम पासवर्ड मिळालेला आहे माझ्या मोबाईलवर, कारण तो मोबाईल मी रजिस्टर केलेला होता आणि मी तो नंबर या ठिकाणी टाकतो आहे। आणि व्हॅलिडेट OTP ला क्लिक करेल। बघा काय झालं, आपण त्या ठिकाणी साइन अपवर गेलो, मग त्याने आपल्याला आधार कार्ड नंबर विचारला, तो टाकला आणि आपण क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर एक कोड आला ज्याला OTP असं म्हटलं गेलेलं आहे आणि तो आपण टाकला आणि व्हॅलिडेट OTP वर क्लिक करणार। व्हेरी सॉरी, तर OTP टाकल्यानंतर क्लिक केल्यानंतर असा काही मेसेज येतो किंवा असा स्क्रीन येतो बघा, आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चूज युअर युझर नेम अँड पासवर्ड। तुम्ही तुमचं युझर नेम टाका, तुम्हाला काय टाकायचं आहे, पासवर्ड टाका तुम्ही। पासवर्ड हे कन्फर्म करण्यासाठी पुन्हा टाकायला लागेल। आणि सबमिट म्हणायला लागेल। बघा इथे युजर नेम, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि सबमिट। तो बघा काय छानसं आहे इथे, तसं म्हटलं गेलं की युजर नेम ऑलरेडी एक्झिस्ट, आपल्याला युजर नेम वेगळं द्यावं लागेल। मी पुन्हा एक वेळा यूजर नेम आणि पासवर्ड देत आहे। आणि पुन्हा एक वेळ सबमिट करतो आहे। मी जाणून बुजून केलं हे, इथे बघा त्याने विचारलं एक पासवर्ड द्या तुम्ही, पासवर्ड दिलं पण दोघंही पासवर्ड मॅच नाही झाले। तर हे सगळे प्रसंग घडत असतात म्हणून हा डेमो आहे, तर त्यामुळे आपण पहिल्यांदाच हे करत असल्यावर आपल्याला जास्त त्रासदायक होईल। तर आपण पासवर्ड हे जे आहे कन्फर्म पासवर्ड आणि एंटर पासवर्ड हे दोन्ही मॅच व्हायला हवेत बरं का।
तर हे प्रयोग होता म्हणून हा सगळा पॉसिबिलिटीज आपल्याला सांगितला गेला की काय काय चुका होऊ शकतात. सबमिट करतोय. सबमिट केल्यानंतर आपण सेव्ह करू शकतो ते पासवर्ड आणि त्याने डिपार्टमेंट आणि आपलं हे या ठिकाणी अशा पद्धतीने वेलकम इथे आलेलं आहे. वेलकम विक्रांत विठ्ठलराव मनोरे. आणि इथे डिपार्टमेंट इश्यू डॉक्युमेंट्स माय डॉक्युमेंट्स काय काय ते इथे नॉट अवेलेबल आहे, कारण आपण आता इतक्यात केलेलं असल्यामुळे इथे काही डॉक्युमेंट्स नाही आहे. आपण माय प्रोफाईलवर जाऊन आपली प्रोफाईल तयार करू शकतो. हे बघा इथे नाव आलं आहे बघा तुम्ही, इथे फोटोही आला आहे आपला. हे सगळे डिटेल्स आलेत बघा आपोआप. हे सगळे आधार कार्डशी रिलेटेड असल्यामुळे ही सगळी माहिती आली आपली. अकाउंट सेटिंगमध्ये आपण विविध प्रकारचं सेटिंग करू शकतो. पासवर्ड आपल्याला जर चेंज करायचा असेल तर चेंज करू शकतो. गुगल आणि फेसबुकने ची पण लिंक याला देऊ शकतो आपण. आणि आपल्याला बाहेर यायचं असेल तर लॉगआउट आहे, इथे होम आहे. तर आपण या ठिकाणी कुठलं तरी एक डॉक्युमेंट जे आहे सेल्फ अपलोडेड डॉक्युमेंट आणि इश्यू डॉक्युमेंट म्हणजे इथे आपण सेल्फ डॉक्युमेंट अपलोड डॉक्युमेंट इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तो विचारतो आहे कुठलं डॉक्युमेंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे किंवा कुठलं डॉक्युमेंट तुम्हाला हे करायचं आहे काय अपलोड करायचं आहे. तर ते आपण अपलोड करू शकतो. SSC सर्टिफिकेट बघा किती किती डॉक्युमेंट्स आहे महत्त्वाचे जे दैनंदिन व्यवहारात बऱ्याच वेळेला लागत असतात. आधार कार्ड आहे, डिग्री सर्टिफिकेट आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, गव्हर्नमेंट ID कार्ड आहे. मी हे सर्व काही आहे बघा किती छानसं आहे. मी कुठल्या समजा इलेक्ट्रिसिटी बिलला क्लिक केलं तर तो विचार स्टेट कुठलं आहे तुमचं, किंवा आपण दुसरं घेऊया जे जास्त अपलोड करण्याचे चान्सेस आहे जसं SSC सर्टिफिकेट आहे. तर जसं SSC सर्टिफिकेटला क्लिक केलं मग त्याने विचारलं कुठल्या स्टेटमध्ये आपण SSC केलेलं आहे, मग आपण महाराष्ट्र निवडलं, मग आपलं एक्झामिनेशन सीट नंबर या ठिकाणी लिहायचा असतो. नेम काय आपलं ते नेम आपण इथे या ठिकाणी टाकायचं असतं सर्टिफिकेटवरचं असलेलं. हे सर्व आपल्याला भरता येतं, पण हे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी की तुम्ही ती जी फाईल आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण कुठलेही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकतो. इथे मी मला सांगायचं होतं की इथे जी फाईल आपण निवडणार आहे ती ह्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. PDF, JPG, JPEG, BMP किंवा GIF ह्या फॉर्ममध्ये पाहिजे. आणि अत्यंत त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे त्याचं लिमिट जे आहे त्या फाईलचं 1 MB पाहिजे. 1 MB पेक्षा मोठी फाईल नको आहे. आणि इथे तुम्हाला 1 GB फ्री दिलेली आहे, म्हणजे 1 GB पर्यंतचे डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या डिजी लॉकरमध्ये सेव्ह करू शकता. तर मी या ठिकाणी एक आधार कार्ड आपण घेऊया जे सर्वसामान्य अपलोड केलं जातं. चूज फाईल. मी या ठिकाणी आधार कार्डची फाईल तयार करून ठेवलेली आहे आणि ती फाईल आपण या ठिकाणी लोड करतो आहे. पहिले प्रॉपर्टीमध्ये जाऊन आपण त्याची कॅपॅसिटी बघूया. ती फार कमी आहे, काही प्रश्न नाही. ओपन म्हणा तर या ठिकाणी ती ओपन होईल. बघा इथे ओपन झालेली आहे आणि तुम्ही इथे डिस्क्रिप्शन देऊ शकता. आणि मग तुम्ही बघा काय काय केलं. आपण आधार कार्डला क्लिक केलं इथे, नंतर फाईल चूज केली. फाईल PDF फॉर्ममध्ये पाहिजे, JPG मध्ये पाहिजे किंवा JPEG, असे विविध फॉर्मॅट आहेत. आणि त्याची कॅपॅसिटी 1 MB पेक्षा मोठी नको आहे, ती पण आपण तिथे कन्फर्म केली. आणि एकूण आपल्याला 1 GB मिळालेली, हे पण मी आपण आपल्याला रिवाईज करून द्यायचं होतं. तर इथून अपलोड करायचं फक्त. तर बघा अपलोड झालेलं आहे, ते 100% दाखवत आहे. आणि अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी बघा मॅसेज काय आलेला आहे आपल्या माय डॉक्युमेंटमध्ये. आधार कार्ड इथे आलेलं आहे, कुठल्या तारखेला आपण अपलोड केलं ती तारीख पण आलेली आहे. आणि इथे तुम्हाला डिलीट करायचं असेल, काढून टाकायचं असेल तर काढून टाकता येईल, शेअर करता येईल आणि तुम्हाला ई सिग्नेचर पण करता येईल अशा पद्धतीने. आणि इथे एक दिलेलं आहे, यू कॅन डाउनलोड युअर ई आधार अँड स्टोर इट हिअर. तुम्ही डाउनलोड पण करू शकतात आणि स्टोअर पण करू शकतात. अशा पद्धतीने इथे अपलोड डॉक्युमेंटने एक एक डॉक्युमेंट आपण अपलोड करू शकतो. तर हे फार छानशी डिजी लॉकरची मेथड किंवा डिजी लॉकरची सोय आपल्याला करून दिलेली आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.